चला मग आपण या ठिकाणी जे आहे आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय टेन्स. व्हॉट इज द टेन्स? टेन्स म्हणजे काळ, है ना. काळ आपण म्हणतो याचा काळ आला. मराठीमध्ये कमीत कमी महाराष्ट्राच्या लेवलला कहा जात आहे काळ आली होती पण वेळ आली नव्हती. एक जनरल म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी, असं मराठीमध्ये एक म्हण आहे. म्हणजे नेमकं काळ म्हणजे काय की सदरील घटना ही कधी घडलेली आहे, कधी घडणार आहे, का ती चालू आहे हे ठरवायचं असतं. म्हणजे कोणती भूतलावरील प्रत्येक क्रिया ही चालू असते, होऊन गेलेली असते किंवा होणारी बाकी असते. सध्याचा काळ जो आहे किंवा सध्याचा जो महिना आहे किंवा सध्याचा जो ऋतू आहे तो उन्हाळा आहे, हिवाळा आहे का पावसाळा आहे? उन्हाळा आहे. उन्हाळा झाल्यानंतर काय येणार आहे? पावसाळा येणार आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे? बर, मग आता सध्या कोणता काळ चालू आहे? उन्हाळा चालू आहे का? जोरात बोला, उन्हाळा चालू आहे का? मग उन्हाळा चालू आहे. तर मग कोणचा काळ होऊन गेला माहिती अगोदर? हिवाळा होऊन गेला ना. बर, आता उन्हाळा झाल्यानंतर कोणता काळ होऊन गेला किंवा कोणता काळ येणार आहे? पावसाळा आहे. सध्या कोणता काळ चालू आहे? उन्हाळा चालू आहे. मग जो चालू आहे, जो चालू आहे तो कोणता काळ आहे? जो होऊन गेलेला आहे तो कोणता काळ आहे? जो होणारा आहे किंवा येणं बाकी आहे किंवा होणं बाकी आहे तो कोणतं काळ आहे? तर ते आपल्या काळाच्या माध्यमातून समजून घ्यायचंय. तर या ठिकाणी काळाचे प्रकार म्हणजे जर चालू आहे, होऊन गेलेलं आहे, होणं बाकी आहे हे सांगण्यासाठी काळाचे प्रकार पडतात तीन. किती प्रकार पडतात? ठीक आहे. तर काळाला इंग्रजीमध्ये म्हणतात टेन्स आणि आपण तिथं प्रकार तीन. म्हणजे काळाचे प्रकार किती? तीन आहे. पहिला काळ आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, तिसरा काळ आहे लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी वर्तमान काळ इंग्रजीत म्हणतो प्रेझेंट टेन्स, म्हणजे वर्तमान. आणि वर्तमान काळामधील क्रिया ही चालू असते. त्याच्यानंतर जो दुसरा काळ आहे पास भूतकाळ आहे, भूतकाळाला म्हणतात पास्ट टेन्स. काय म्हणतात? पास्ट टेन्स असं म्हटलं जातं. आणि मग या पास्ट टेन्स मध्ये जे आहे मग या ठिकाणी भूतकाळाला काय म्हणतात? पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये जे असते ती क्रिया झालेली असते, होऊन गेलेली क्रिया असते. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा काळ बाकी आहे म्हणजे जो काय भविष्य काळ आहे त्या भविष्यकाळाला आपण काय म्हणतो? आता फ्युचर टेन्स. मला असू नका फ्युचर टेन्सला इथं फुटुरे टेन्स पण म्हणता तुम्ही, त्याला फ्युचर टेन्स असं म्हणायचं. म्हणजे क्रिया काय आहे? बाकी आहे, होणं बाकी आहे. ओके, म्हणजे काळाचे तीन प्रकार आहेत. ओके, तर त्यानुसार आपला काळ समजून घ्यायचा म्हणल्यानंतर आपण काय या ठिकाणी पाच वाक्य घेतलेली आहे मराठीतनं, त्याचे इंग्रजीत रूपांतर घेतले हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, पहिलं वाक्य घेतलंय मी बोलतो, म्हणजे इंग्रजीत म्हणायचंय आय स्पीक. त्याचं भूतकाळामध्ये काय होतं? मी बोलतो तर काय झालं? मी बोललो. म्हणजे क्रिया चालू आहे का? झाली, झाली. म्हणजे मग त्याला म्हणायचं आय बोललो. त्याच्यानंतर आता भविष्य काळात जायचं आपलं, मी बोलणार आहे बाकी आहे. मग मी बोलणार, बोलणार इंग्रजीत काय म्हणतो आपण? स्पीक. मग या ठिकाणी काय करायचं? स्पीक. या ठिकाणी जे आहे जसं की क्रियापदाचे तीन रूप होतात, है ना. क्रियापदाचे क्रियापद कशाला म्हणलं जातं? ज्याचे तीन रूप होतात किंवा ज्याचा भूतकाळ होतो त्यालाच क्रियापद असं म्हणतात. मग तीन रूप म्हणल्यानंतर गो, वेंट, गॉन
गो म्हणजे जाणे वर्तमानात, वेंट म्हणजे भूतकाळात गेला, आणि गॉन म्हणजे ते जाणार म्हणजे जाणार असं म्हणायचं त्याला. बाकी पण तर आपण तसं घेत नाही. तर या ठिकाणी भविष्यकाळ करत असताना क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं असतं, आणि त्यापूर्वी काय लावायचं असतं, विल हे सहाय्यकारी क्रियापद आपलं त्या ठिकाणी लावायचं. आय विल स्पीक असं त्याचा अर्थ. त्यानंतर आहे मी खातो. मी खात्याला काय त्याचा भूतकाळ काय झालं, मी खाल्ले त्याला काय म्हणणार. त्याच्यानंतर भविष्यकाळ मी खाणार त्याला काय म्हणणार. मी खाणार ओके. त्याच्यानंतर पुढचं वाक्य मी पितो त्याला म्हणायचं त्याच भूतकाळ झालं मी पिले. आय ड्रंक त्याचा भूतकाळ होता आय ड्रंक. त्याच्यानंतर मी पिणार मग म्हणणार आय विल ड्रिंक. आय विल ड्रिंक असं म्हणणार. त्यानंतर मी ऐकतो. ऐकतोला काय म्हणतो म्हणतो आपण आय विल. तुमची गोष्ट ऐकून झाली का तुम्हाला जर हो मी ऐकले मग आय लिसन. आता इथं लागते तिथं काय लागते क्रियापदाला इडी लागलं म्हणजे त्याचा भूतकाळ होतो हे लक्षात ठेवायचंय. त्याच भविष्यकाळामध्ये काही इडी लावायचं नाही आपला. तर त्याच जे आहे तर मूळ रूप मग मी ऐकणार आहे. मी ऐकणारला काय म्हणतात आय सर. काय म्हणतात त्याला आय सर. त्यानंतर मी लिहितो. लिहिण्याला काय म्हणतात इंग्रजी मग त्याचं घ्यायचं आय राईट. लिहितो लिहून झालं म्हणून मी लिहिले क्रिया होऊन गेली. राईटचा भूतकाळ होतो रोट. आय रोट या स्वरूपामध्ये. त्यानंतर भविष्यकाळात काय होणार मी लिहिणार. क्रिया बाकी लिहिण्याची क्रिया लिहिण्याची बाकी ना. मग त्याला इंग्रजी काय घेणार तो मी राईट मी लिहिणार या स्वरूपाची तुम्हाला वाक्य आणि किती तुम्हाला बघायची आहे ती करायची. समजलंय मग.